मनसेच्या आमदार आणि म्हणाव का पक्ष आणि इंजिन माझच पवारांची निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मिश्किल टिप्पणी। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर राज्यातील परिस्थितीवरून जोरदार निशाणा साधलाय। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाच्या निर्णयावरून अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना ज्या पक्षाचे एक आणि दोन आमदार आहेत त्यांचं काय, मनसेचा एक आमदार आहे त्यांनी म्हणावं का, पक्ष आमचा इंजिन देखील माझच आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी टीका केली। राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित केली। या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध प्रश्नांवर शिंदे सरकारवर निशाणा साधला। अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होत आहे, आज आम्ही प्रमुखांची बैठक बोलावली होती। रायपूरला काँग्रेसचे नेते गेले असल्याने बाळासाहेब थोरात यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, त्यांचं मत ऐकलं, त्यांनी चर्चा करून झालेल्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे। निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव चिन्हा संदर्भात दिलेला निर्णय हा अक्षरशः पक्षपाती असल्याची जनभावना ही सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता मला सांगा, ते म्हणतात की बाबा 40 आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं। मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील, ते एक किंवा दोन आमदार दोन्ही बाजूनी गेले। आता मनसेचं उदाहरण घ्या, मनसेचे एक आमदार आहेत, ते उद्याच्याला म्हणले नाही मनसे माझी इंजिन पण माझा आणि पक्षही माझा, मग तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का? एक विचार करण्यायोग्य योग्य मुद्दा आहे ना। काही काही पक्षाचे एखाद दुसरे दोन तीन देखील आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत असतात, बहुजन विकास आघाडी असेल किंवा इतर काही लोक, त्याचाही विचार झाला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।